विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आणि एवढ्या प्रचंड संख्येने आलेले सर्व या जिल्हा परिषद गटातील सगळे प्रमुख कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ युवक आणि आमचे सर्व सहकारी, सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व युवक सहकारी बंधूंनो, आज आपण सर्वजण या जिल्हा परिषद मतदारसंघामधील सर्व कार्यकर्त्यांना आपण एकत्र बोलवलं आणि आपल्या निरोपावर फक्त मेसेज पाठवला, व्हॉट्सअपवर आपल्या सर्वांना निमंत्रण दिलं आणि या सर्व निमंत्रणाचा स्वीकार करून एवढ्या प्रचंड संख्येने आपण आलात याबद्दल आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून, मनापासून मी स्वागत करतो। आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आजची बैठक, आजची सभा हे दोन तीन विषयाकरता आपण एकत्र आलेलो। माझ्या अगोदरचे अनेक वक्त्यांनी, अध्यक्ष असतील, आमचे सरचिटणीस असतील किंवा ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। मित्रांनो, या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान जर करायचं असेल आपल्याला, तर आपण सर्वांनी ताकदीनं एकत्र येऊन या देशामध्ये, या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो प्रमुख पक्ष आहे, त्या प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्यांचा या गटाचा हा मेळावा आयोजित केलेला। आपण सर्वांना प्रश्न पडले की आता लोकसेवेचं करायचं काय, त्या अपेक्षेने आधी सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेचं आपल्याला करायचं काय, हाही विषय मित्रांनो महत्वाचा आहे। पण एक गोष्ट मला आपल्याला या ठिकाणी स्पष्ट मनानं सांगायची की लोकसभेच्या अजून बारामती लोकसभेचा निर्णय अजून अद्याप झालेला नाही। ते काही आपले वरिष्ठ नेते बसतील, इथं काय लोकांनी मागणी केली जागेच्या संदर्भामध्ये तो आपल्या हाताचा विषय नाही, पण जो निर्णय या लोकसभेच्या मतदारसंघाचा होईल तो निर्णय झाल्यानंतर आपण सर्व कार्यकर्ते एकत्र बसू, या संदर्भामधली काही भूमिका आपल्याला स्वीकारायची, या संदर्भामध्ये आपल्याला काही लोकांच्या भावना ज्या आहेत त्या भावना जाणून घेण्याकरता म्हणून सुद्धा आपला आजचा हा मेळावा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना या माझ्याही लक्षामध्ये आलेल्या आहेत, तुमच्या मनामध्ये काय आहे याही माझ्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणा आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब, आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्याशी सुद्धा या संदर्भामध्ये निश्चितपणानं आपल्याला अभिनंदनाची बोलावं लागेल आणि या लोकांच्या भावना सुद्धा या त्यांच्या कानावर आपल्याला घालावे लागतील। पण चिंता करू नका, आपलं लक्ष जे आहे ते लक्ष आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीचं आपलं लक्ष आहे। विधानसभेला निश्चितपणानं या तालुक्यामधून आपल्याला भारतीय जनता पक्षाचा आमदार आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी तयारी ही आतापासून आपल्याला करावी लागणार आहे आणि ती भूमिका आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते। आणि मग हा बदल करायचा आहे का नाही, बदल करायचा आहे का नाही सांगा, मग जरा मोठ्या आवाजात सांगा, बदल करायचा आहे का नाही। हा बदल जर आपल्याला करायचा असेल तर आज आपल्याला शपथ घेऊन कामाला लागावं लागणार आहे की गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये या इंदापूर तालुक्याच्या अभिनंदनची अवस्था झालेली आहे, ती अविस्तांत सांगण्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे। आज देशामध्ये भाजपची सत्ता आहे, आज राज्यामध्ये सुद्धा विचार जर आपण केला तर 110-115 आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत। ती काही राजकीय कंपल्शन असल्यामुळं इतर दोन पक्षांना आपण बरोबर घेऊन
या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपण आणलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण आज इंदापूर तालुक्यात चित्र जर बघितलं तर इथं महायुतीचं नाव कोणी घ्यायला तयार नाही. योजना निधी आणताना सुद्धा जाणीवबुजून अन्याय केला जातो. गेल्या 10 वर्षांमधला हिशोब जर आपण बघितला तर आज कोणतंही विकासाचं काम या तालुक्यामध्ये मित्रांनो घडलेलं नाही. 10 वर्ष आपण विरोधामध्ये बसलो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला, तुमच्यावर अन्याय झाला. ज्यांनी ज्यांनी कैलासवाशी बाऊंच्या विचारानं राजकारण समाजकारण या तालुक्यामध्ये केलं, बाऊंच्या बरोबर काम करणारी जुनी माणसं सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहे. कधी आपण कुठची राजकारण केलं नाही, कधी आपण जातीवादाचं राजकारण केलं नाही, कधी आपण भ्रष्टाचाराचं राजकारण आपण केलं नाही, कधी आपण समाजामध्ये भांडण लावण्याचं राजकारण आपण केलं नाही. पण आज दुर्दैवानं गेल्या 10 वर्षांमध्ये जे पेरलं गेलेलं ह्या तालुक्यामध्ये जे निष्क्रियतेचं बीज रोवलं गेलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये मित्रांनो आपल्याला काम करावं लागेल. ही वस्तुस्थिती आता इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे. काल परवा कुठेतरी कळमला एक सभा झाली, हत्तीवर निवडणूक काढली. हत्ती हे कसं पाहिलं तर गणरायाचं प्रतीक आहे, त्याची पूजा आपण करतो. हत्तीवर बसून त्यांनी निवडणूक नाही करत आपण. पण आज काय बुद्धी सुचली कुणाला प्रश्न. आता हत्तीचं बिल मी माहिती काढली, 7.5 लाख रुपये हत्तीचं बिल झालं. 7.5 लाख रुपये हत्तीचं बिल दिलं कोणी, हा कोणता लाभार्थी आहे, हा कोणता ठेकेदार आहे, हा सवाल करावा लागेल आपल्याला. आम्ही तर चालत आलो मी तर मग आता काय माणसं चालता चालता गाडीमध्ये बसली, काही माणसं गाडीमध्ये बसता बसता घोड्यावर बसली, काय माणसांना घोड्यावर बसता बसता हत्तीवर बसायला लागली. आता उद्याच्या विधानसभेला जर असं कोणी उमेदवार उभा राहिला आपल्या विरोधामध्ये तर तो हेलिकॉप्टर मध्ये फिरेल आणि ते हेलिकॉप्टर सुद्धा कुणाकडे लाभार्थीचा असेल हे इंदापूर तालुक्याला चित्र बघावं लागेल. आणि म्हणून हा कुणाच्या जीवावर चाललेला कार्यक्रम आहे. हत्ती आणला कुणी, त्या ग्रामपंचायतीच्या पाठीमागे कार्यक्रम झाल्यानंतर जेवण दिलं कोणी, कोण लाभार्थी आहे, कोण ठेकेदार आहे, कुणाचं कमिशन आहे, हा विचार आता आपल्याला करावा लागेल. विरोधकांचा म्हणून आम्ही बोलत नाही, वस्तुस्थिती बोलतोय. आणि तुम्ही आम्हाला म्हणताय अहो मला तर कधी जमत दिला, शेवटी मला पत्र द्यावं, मला आला वरिष्ठांचा फोन, काय अडचण आहे का, आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊ का, एस्कॉर्ट देऊ का, पायलट देऊ का, म्हणलं हे सगळं आयुष्यात भोगलंय, म्हणलं मी एवढा काय नाबाल माणूस नाही. पण आज या इंदापूर तालुक्याच्या लोकशाहीला सोडणारी गोष्ट नाहीये. तुम्ही आरवाच्या भाषेमध्ये आमच्याबद्दल बोलताय, तुम्ही शिवराळ भाषेमध्ये आमच्याबद्दल बोलताय, तुम्ही श्रीगाळ आमच्याबद्दल करताय, अरे पुण्याची भाषा तुम्ही आमच्याबद्दल करताय. आणि सरळ सांगताय की तुम्हाला आम्ही तालुक्यात फिरू देणार नाही. जी बाकीची पुढारी बसलेली श्री लोक धाप करतात. ही संस्कृती नाही इंदापूर तालुक्याच्या अविनाशी, आमची नाही संस्कृती. या इंदापूर तालुक्यामध्ये भाऊंच्या विरोधामध्ये गणपतराव उठे उभं राहायचे. मला भाऊंनी एकदा किस्सा सांगितला, भाऊ प्रचारावर येत होते आणि गोरकुंडीच्या पुढं एक जीप गाडी बंद पडली होती, भाऊंनी गाडी उभारली आणि ती गाडी होती गणपतराव उठेची. भाऊंचे विरोधक उयोगी उमेदवार, भाऊंनी गाडी उभार केली, तुमची गाडी बंद पडली माझ्या गाडीत बसा, त्यांना गाडीत घेतलं भाऊंनी आणि मायावाडीला घेऊन संध्याकाळी 2 वाजता सोडलं. आणि सकाळी पुन्हा गणपतराव उठे स्टेजवर भाऊंच्या विरोधामध्ये भाषण करायला लागले. भाऊ असं म्हणले नाही कधी. ही इंदापूर तालुक्याची संस्कृती. आणि आज काय चाललंय, सत्तेची जर एवढी मस्ती असेल तर या इंदापूर तालुक्याची सत्ता 50 वर्ष बघितलेली आहे. 35 वर्ष भाऊ आमदार होते, 17 वर्ष मंत्री होते, 7 वर्ष खासदार होते. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता तुम्ही सर्वांनी 4 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवला आणि तुम्ही 2.5 वर्ष राज्यमंत्री होता, मी 15 वर्ष कॅबिनेट मंत्री होतो.
कधी आमच्या डोक्यामध्ये कोणाच्या संदर्भामधली चुकीची भावना कधी आली नाही, न कधी विरोधाला आम्ही चाल दिला नाही, कारण लोकशाहीमध्ये मिळालेलं पद काही कोणाच्या कायमचं ताम्रपट घेऊन आलेलं कोणी नाहीये. पण दुर्दैवानं आज ही सत्ता, ही मस्ती, हा दादागिरीचा विषय हा कोणामुळे पुढे लागलेला आहे, तर गैरमार्गाने संपत्ती निर्माण करण्याचं काम जे ह्या तालुक्यामध्ये चाललेलं आहे त्याचीही प्रतिकृती आहे मित्रांनो. आणि म्हणून विचार करावा लागेल आपल्याला. आम्ही तुम्हाला सवाल विचारतो, 10 वर्षांमध्ये ह्या जिल्हा परिषद गटासाठी आपण काय केलं? आम्ही सांगतो गेल्या 10-20 वर्षांमध्ये आम्ही मंत्री असताना या भागासाठी काय केलं? काय वेळेला सबस्टेशन आपण मंजूर केलं ते चालू करून दाखवलं? नव्या पिढीला शिक्षण देण्याकरता एस बी पाटीलची संस्था काढली, आज तिथं 5,000 विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी शिक्षण देतोय. या उद्देशाच्या पाण्याचं नियोजन आम्ही आमच्या 20 वर्षांच्या काळामध्ये कधी आम्ही नियोजन ठरवून दिलं नाही. या शेजारी दोन्हीला एमआयडीसी आपण मागच्या 20 वर्षांमध्ये काढली, आज तिथं करून लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतोय. तुम्ही 10 वर्षापूर्वी काय केलं हा सवाल आहे. याची उत्तरं द्यावी लागतील लोकशाहीमध्ये. मतं घ्यायची सगळ्या नावाखाली, मतं घ्यायची खोटं बोलून, मतं घ्यायची लबाडी करून, आणि मग मात्र प्रश्न विचारला की सांगायचं ते तुम्हाला काही कळत नाही. मग कळते कशातलं? कळते कशातलं सांगा? कळते कशातलं? प्रत्येकावर असा प्रकार आहे, अ ब क आणि ड. या कुटीचं काम मंजूर झालं तर पहिल्याला हिस्सा मिळतोय अ ला, अ कोणाची वळका त्या अली त्याला मलिदा घ्यायचा, मग द्यायचं बला, बळी त्याला मलिदा घ्यायचा, मग द्यायचं कळा, कळी त्याला मलिदा घ्यायचा, मग द्यायचं डला, ती ड गेला झाल्या कशी काम होणार आहे सांगा? अहो इथला भावडीच्या इथला जलसंधारणाचं काम चाललंय, प्रशांत पुढच्या गावात काम चाललंय, 5.5 कोटी रुपयाचं इस्टिमेट आहे. मी सर्च पण केला त्या अधिकाऱ्याला, 46%. तुम्ही तर कोणते 10% म्हणला, पण 46%. 5 कोटीच्या कामामध्ये जर 46% असतील, 46% म्हणजे निम्याला निम सांगायचं कार्यक्रम चाललाय. ही काही लूट आहे का? इतक्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही आम्हाला आव्हान देत आहे, तुम्ही आमच्याबद्दल अपशब्द वापरताय. काय आम्ही काय चूक केली? त्या इंदापट्ट्यावरती धरण बांधलं चूक झाली, या तालुक्यामध्ये 22 गावांना पाणी दिलं चूक झाली, खडेपासला कालव्याचं पाणी आणलं चूक झाली, 35,000 मुलांना शिक्षण दिलं चूक झाली, 8,000 लोकांना नोकऱ्या लावल्या चूक झाली, इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान देशामध्ये उज्ज्वल केला चूक झाली, कारखानदारी काढली चूक झाली, उद्योगधंदे आणले चूक झाली. काय चुकलं काय आमचं? तुम्ही आम्हाला आव्हान करताय. जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये सुद्धा मी पालकमंत्र्यांना सुद्धा दोनदा भेटलो, त्या मागच्या 2 महिन्यांपूर्वीच्या काळामध्ये. सरकार आघाडी महायुतीच आहे, तुम्ही अन्याय करता. आणि म्हणाला हा अन्याय हा शिगला पोहोचलाय आपण मित्रांनो. त्याला आपण गरीब आहोत, नाही आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टरची गाडी, नाही आपल्याकडे 5 एकरातला बंगला, नाही आपल्याकडे हेलिकॉप्टर लँड करण्यासारखी परिस्थिती, नाही आपल्याकडे मोठे उद्योगधंदे, नाही आपला स्वतंत्र शहर, नाही आपला कमिशनचा धंदा. आम्ही जनतेशी प्रामाणिकपणे राहतो. ठीक आहे, 2 वेळा लोकांनी आम्हाला नाकारलं, हर्षवर्धन पाटील कधी गप बसला नाही. आजही कुठल्या पदावर असताना सुद्धा या इंदापूर तालुक्याच्या सामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका ही रक्तामध्ये खानदानी रक्त आहे, ते काही लबाडीचं रक्त नाही. आणि मग तुम्ही आम्हाला धमक्या देणार असाल तर मला सर्व कार्यकर्त्याला सांगायचंय त्याचा जाब आपल्याला विचारावा लागणार आहे. आणि तो जाब या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आपल्या गावामध्ये मतं मागायला येतील सांगतो का विचारावं लागेल आपल्याला. या पद्धतीने राजकारण करून नाही चालणार मित्रांनो. 2014 पर्यंत आम्ही मंत्री होतो, खडेपाशाला पाणी येत होत, आलंय का पळतूच्या तळ्यामध्ये पाणी 10 वर्षात? सांगावर उठून सांगा कोणी सांग, आलंय का पाणी? आलंय का नाही रुईला पाणी?
आलंय का तळमळीच्या तळ्यामध्ये पाणी? मग खडकवासल्याचं पाणी गेलं कुठं? संसर्गाचं पाणी गेलं कुठं? बावीस गावाचं 8,000 एकराचं बारमाही पाणी गेलं कुठं? आणि मग या उजनीवर तर काय बोलावा, काय अवस्था आहे उजनी धरणाच्या पाण्याची? ही जबाबदारी कोणाची आहे? आता 6,000 क्युसेक पाणी सोडले मित्रांनो. 15 डिसेंबरला उजनीचं पाणी 62% होत, 15 डिसेंबरला. आणि आज या 2.5 महिन्यामध्ये -18 TMC पाणी झाले, -18 TMC पाणी झालं. कोण जबाबदार आहे? त्या सिनावाडा बोगद्यात तो रोज पाणी चालू आहे. कोण कुणी थांबवायचं पाणी? त्या सोलापूर जिल्ह्यातली माणसं म्हणायची आम्हाला कॅनलला पाणी नको, गरीब कॅनलला पाणी चालू. आता सोलापूरला केला पाणी द्यायचं, सोलापूरला पाणी लागतं 1/2 TMC पाणी सोडायचं 6 TMC. कोण जबाबदार आहे? का तुम्ही नियोजन करत नाही? आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो, या सगळ्या बॅक वॉटरमध्ये आता भीमा नदीचं मूळ पात्र जे आहे ना तेवढं शिल्लक राहिले. काय करायचं शेतकऱ्यांनी? कुठली जबाबदारी घ्यायची या प्रश्नाची? ती काही टीका नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेवटी या तालुक्यातला शेतकऱ्याचा व्यवसाय हा शेतीवरती आहे. या इंदापूर तालुक्याचं 2014 वार्षिक उत्पन्न या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं 4,500 कोटी रुपये होत. आज या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 1,200 कोटी आहे. 3,000 कोटी कुणाची कमी झाली? तुम्ही कबार कष्ट करताय, तुम्हाला तुमची मागणी काय? आम्हाला वेळेवर पाणी द्या, आम्हाला वेळेवर वीज द्या, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करा. संपला विषय, शेतकरी कबार कष्ट करतोय. काय अवस्था निर्माण झालेली आहे? कोण जबाबदार आहे? इथलं नियोजन शून्य लोकप्रतिनिधी हा जबाबदार आहे. 10 वर्षामध्ये निष्क्रियता, 10 वर्षामध्ये भ्रष्टाचार, 10 वर्षामध्ये जातीवाद, 10 वर्षामध्ये गुंडाराज आणि 10 वर्षामध्ये कमिशन ठेकेदार. एवढंच काम झाले का नाही 10 वर्षात? सांगा मी बोलतोय चुकीच आहे का? तुम्ही झालं सांगा, मी माझे शब्द माघार घेतो सांगतो. लाईव्ह चालू आहे का? मला माहिती मी शब्द माघार घेतो चुकीत असेल ते सांगतो. का तुम्ही या जो इंदापूर तालुका कोणाच्या कोणासारखा कैलासवासी भाऊंनी समाजकारण राजकारण केलं, भोलत साहेबांनी समाजकारण राजकारण केलं, गणपतराव पाटलांनी 10 वर्ष राजकारण समाजकारण केलं, आम्ही 20 वर्ष राजकारण समाजकारण केलं, पण असलं काम या 10 वर्षासारखं या तालुक्यामध्ये मित्रांनो कधी घडलेलं नाही. त्याचा हिशोब हा द्यावा लागेल आपल्याला. आता सांगतो, चौदाला आमचा पराभव झाला तर आमची नाकेबंदी केली, गर्भवती कारखाना कसा बंद पडेल, त्याची आर्थिक खोटी कशी होईल? टार्गेट केलं मला, टार्गेट केलं आपल्या गर्भवती कारखान्याला, निरविमा कारखान्याला टार्गेट केलं. एक दबडा दिला नाही जिल्हा बँकेमधून सांगतो. तुम्ही आज सांगताय सभेमध्ये की आमच्या टीव्ही आहेत त्या, आणि तुमच्या टीव्ही आहेत त्या कुठल्या टीव्हीत मला माहिती सांगतो. कशाला बोलायला होता या ठिकाणी? कोणत्याही नगर पालाच्या सभेमध्ये कर्मवी कारखान्यात म्हणजे आमच्या टीव्ही म्हणून कारखाना चालणार आहे. आता तुमच्याकडे कारखाना चालणार नाही एवढ्या जर टीव्ही तुमच्याकडे असतील तर टीव्हीवरच आपण कारखाना चालू ना. काय बोलतो आपण, त्याचे काय परिणाम होतील? आणि त्यांचा जर कोणी एक नेताच म्हणला अविनाशी, ते म्हणला की आता 2 महिने जम करा, 2 महिन्यांनी बघू आपण. म्हणजे लोकसभा झाल्यानंतर काय होणार आहे तुम्ही जर अगोदरच सांगणार असाल. मी नाही 3 वर्ष पण सांगतो. आणि म्हणून मला सगळ्या लोकांना सांगा, लोका भूमिका आपली स्पष्ट आहे. आपण भारतीय जनता पक्षामध्ये गेलो काय स्वार्थासाठी गेलो नाही. 5 वर्ष मी भाजपमध्ये काम केलं, सांगा एक तरी पद मला भाजपकडून मिळालं का? मी म्हणलं का भाजपनं मला काही द्या म्हणून? नाही म्हणलं. मी जाताना म्हणलं असतो, मी रुसलो असतो, फुगलो असतो, कुठेतरी जाऊन लॉटरीचे बोल झालो असतो. कारण आम्ही त्यासाठी गेलो नाही, स्वार्थासाठी गेलो नाही. आम्ही गेलो, देवेंद्र फडणवीस आमचे नेते त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही गेलो, अमित शहा आमचे नेते त्यांच्यावर आमचा विश्वास आहे.
आम्ही गेलो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विश्वव्यापी नेतृत्व आहे, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि तीच माणसं गोर गरिबांचा कल्याण करू शकतात तेवढ्या करता आम्ही तिथे गेलो, आम्ही स्वार्था करता गेलो नाही. कोण कुठे गेलं ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आणि म्हणून आज हे सगळं चित्र जर आपण बघितलं कार्यकर्त्याला मला स्पष्ट सांगायचं भूमिका आता स्पष्ट घ्या तुम्ही समोर. फार अन्याय झाला आपल्यावर, एवढा अन्याय झालाय की तो अन्याय सांगण्यासारखा नाही एवढा अन्याय मित्रांनो झालाय. आज गावागावामध्ये भांडण, गावात जे गावच्या माणसाला वैतागले तो यांच्या गाडीत बसायला मागतो, गाडीत मागून बसला की त्याला काय म्हणतात ते तुम्ही आयोजनाची सांगितलं, आम्ही सांगितलं तर आमचे आरोप होतील. आणि आम्ही तर राजकारण मोठे भाऊ, आम्ही तर कधीही जातीवादाचं राजकारण केलं नाही, खरंच केलं नाही. जो आपल्या बरोबर येईल तो आपला माणूस मानतो, पण केवळ ह्यांच्या स्वार्थाकरता म्हणून, केवळ ह्यांच्या फायद्याकरता म्हणून अशा काही गोष्टी मित्रांनो या लोकांच्या हातमाध्यमातून घडत आहेत. त्याचा कुठेतरी आपल्याला गांभीर्यानं तुम्हाला आम्हाला सर्वांना विचार करावा लागणार आहे की परिस्थिती आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाली. प्रशासन लोकप्रतिनिधींचं काम काय असतं, प्रशासन नीट होणं कनस्त काम सांगावं. प्रशासन म्हणजे काय की तलाठ्यांनी लोकांची कामं प्रामाणिक केली पाहिजे, गावच्या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतमध्ये काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे, लाईनमॅननी गावामध्ये काम नीट केलं पाहिजे, शिक्षकांनी शाळेमध्ये नीट शिकवलं पाहिजे, रेशन दुकानामध्ये गोरगरिबांना धान्य येत आहे का नाही ते बघणं काम आपलं आहे, संजय गांधी निराधार योजना आली का नाही ती लोकांना मिटिंग कराय, विधवा महिलांना मिटिंग कराय ते बघणं आपलं काम आहे, पांदर रस्त्याचे रस्त्याची भांडणं असतील, रस्ते कुणाचे थांबले असतील ते नीट करून घेणं आपलं काम आहे, एखाद्या घरामध्ये लग्न झालं असेल आणि एखादी सून आली असेल तिचं रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर तिचं रेशन कार्ड मध्ये नाव समावेश करून घेतलं पाहिजे, एखादी मुलगी दुसऱ्याच्या घरात लग्न झालं असेल तर तिचं कार्ड नाव कमी करून त्या कुटुंबामध्ये रेशन कार्डामध्ये तिचं नाव आलं पाहिजे. ही साधी साधी अपेक्षा लोकांची असतात आणि ह्याला प्रशासन म्हणतात. आज अशी अवस्था आहे, एवढ्या खोट्या नाट्या केसेस केल्या जातात पोलीस स्टेशन मध्ये. मी एसपीला सुद्धा चार वेळा सांगितलं, मी प्रत्येक अधिकाऱ्याला सांगतो बाबा असं कुणी वागू नका. ठीक आहे, अधिकारी आता त्याचे लक्षात आले, अधिकाऱ्यांचा काही दोष आहे असं मानत नाही, दोष कुणाचा आहे, फोन करणारा दोष आहे आणि कोण फोन करत हे तुम्हालाही माहिती माझ्यापेक्षा समोर. म्हणजे ज्याला मारलेलं असतं तो पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर ज्यांनी मारलेलं असतं तो तिथं हजर असतो, त्याच्यासाठी फोन आलेला असतो, घडतंय का नाही सांगा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आज इंदापूर तालुक्यामध्ये खूप गांभीर्यानं मला असं वाटतं आपल्याला विचार करण्याची आज या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि हे कुठेतरी आपल्याला काम प्रामाणिकपणाने करावं लागेल. सांगा बरं मला कुणाला ह्या 10 वर्षामध्ये नोकरी मिळेल, हा एखादा मुस्लिम समाजाचा मुलगा हात वर करा, हा एखादा दलित समाजाचा मुलगा हात वर करा, हा एखादा माळे समाजाचा मुलगा हात वर करा, हा एखादा मराठा समाजाचा मुलगा हात वर करा, हा एखादा धनगर समाजाचा मुलगा त्याने हात वर करा, हा एखादा 12 मतदारांचा मुलगा की ज्याला नोकरी ह्यांनी लावली 10 वर्षामध्ये, एक उदाहरण सांगा. लागल्या नोकऱ्या कुणाला लागल्या, मेवणा मेवण्याचा मेवणा मेवणा आणि मेवण्याचा मेवणा ह्याच्या पलीकडे आहे का काही सांगा. तीन कुटुंबाचा लाभ झाला बघा या तालुक्यामध्ये 10 वर्षामध्ये, लाभ कुणाचा झाला, तीन कुटुंबाचाच लाभ झाला, चौथं कुटुंब सुद्धा नाही आणि तुम्ही आमच्या बरोबर करता. हा मला सांगा मी तर कुठल्याच पदावर नाही, आता ही काल एक पद आलं की अमित शहानी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिलं की राष्ट्रीय सहकारी संघाचा अध्यक्ष एनसीबीसीचं डायरेक्टर मिळालं, ठीक आहे मी त्याचे आभार मानतो, तुम्ही माझा सत्कार इथे केला, माझा सत्कार नसून हा सत्कार तुमचा सत्कार आहे, या तालुक्याच्या स्वाभिमानी शेतकऱ्यांचा सत्कार आहे, माझा सत्कार नाही. पण या सगळ्या गोष्टी जर आपण मार्गाने बघितल्या तर कोण याला जबाब
आपल्या काळामध्ये जवळजवळ आपण 7 ते 8 हजार लोकांना नोकरी लावली. मी राज्याचा कृषी राज्यमंत्री असताना प्रकल्पग्रस्त जीआर आहे, साक्षीदार इथं बसून बसले सांगतो, त्या जीआर मध्ये काढ होती एकूण जागेच्या 3% जागा निघाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना नोकरी लागायची. मी त्यावेळी मुंडे साहेबांना, मनोहर जोशी साहेबांना, आज दोघे बिचारी नाही, त्यांच्याकडे गेलो. म्हणलं हा जीआर फक्त एक शब्द बांधला, एकूण जागेच्या 3% फक्त काढा, निघणाऱ्या जागेचा शब्द काढा, एकूण जागेच्या 3%. तेवढा एक निर्णय झाला. मला सांगायला अभिमान वाटतो, आपल्या तालुक्याची 276 मुलं प्रकल्पग्रस्ताची नोकरीला लागले का नाही, आतवर करा लाभार्थी तिथं सोडा. ते खरे लाभार्थी येतो, कारण ह्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्याकडे प्रकल्पाचा दाखला होता, अशी मुलं लागली, आज काही रिटायर झाली, त्यांची कुटुंब सुधारली, त्यांची नवीन पिढी, कोण डॉक्टर झालं, कोण इंजिनियर झालं, याला विकास म्हणतात. सांगा बरं, एक तरी माणसाला नोकरी लावली, एक तरी विकासाचं काम या तालुक्यामध्ये, एक संस्था काढली का सांगा, एक संस्था काढली का सांगा. 2014 ह्या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 1,02,000 होती. त्यावेळेस आपण कॉलेजेस काढले, आपण हायस्कूल काढले, आपण 800 अंगणवाड्या सेविका मदतनीस काढल्या, आपण बालवाड्या काढल्या, आपण विना ग्रँटच्या शाळेला परवानगी दिली, आपण ग्रँटेबलच्या शाळेला परवानगी दिली, आणि आज तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 1,36,000 आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये 39,000 मुलं वाढली. एक नवी शाळा निघाली का, एक साधी तुकडी मान्यता मिळाली का आपल्याला, एक साधं कुठं हायस्कूल निघालंय का आपल्याला. आणि विकास म्हणजे जर 1/3 पॉप्युलेशन आपल्या तालुक्याची जर विद्यार्थी दशकामधली असेल, तर त्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण देणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. भाऊंची आम्हाला शिकवत होती, भाऊंचे एक संस्कार आमच्यावर आहे. दुर्दैवानं असं कोणतंही काम झालं नाही आणि आज तरुणांची बेकारी वाढायला लागली आहे, सुशिक्षित बेकार. सांगा कोणता कार्यक्रम झाला, कोणतरी मंत्री आला आपल्या तालुक्यात 10 वर्षामध्ये? सांगा, आम्ही मुख्यमंत्र्यांना घेऊन येतो या मतदारसंघामध्ये का नाही तो? तर या तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे जावं म्हणून त्या काळामध्ये इंदापूरचं म्हणलं की माणूस अभिमानानं सांगायचं, भाऊंचा तालुका का, कैलासवरची भाऊंचा तालुका का, अभिमानानं माणसं बोलायची. आज आम्ही सांगतो भय सांगू नका, आम्ही इंदापूरचं आहे. काय बोलतात तुम्हाला माहिती, आज आपलं प्रशासन वैतागून गेलेलं आहे ह्या सगळ्या भ्रष्ट कारभाराला, आणि याचा त्रास कुणाला होतो? मुठभर माणसं पैसे मिळवून मुकी झाली हो, ह्याचा त्रास सामान्य माणसाला मित्रांनो या ठिकाणी एक साधं उदाहरण सांगतो. पालखी मार्गाचा मगाशी उल्लेख झाला, पालखी मार्ग गडकरी साहेब, मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला. पाटस पासून पंढरपूर बंडी शेगावपर्यंत पालखी मार्ग झाला. इंदापूर तालुक्यामध्ये पालखी मार्ग 73 किलोमीटर आहे, 6,830 कोटी रुपयाचं काम आहे आपल्या तालुक्यात. 3 टेंडर झाले, पहिलं टेंडर झालं शेडगिरी टेंडर घेतलं पाटस ते बारामती काटेजीवाडीपर्यंत, दुसरं टेंडर झालं कामठेनी टेंडर घेतलं काटेजीवाडी ते इंदापूर, तिसरं टेंडर झालं एनपी कन्स्ट्रक्शन तपाडिया. कोण तपाडिया माहिती तुम्हाला माहिती, तपाडिया कोण येते, थपाड्या नाही तपाडिया. त्यांनी काम घेतलं, काम कुठलं, इंदापूर पासून जुमेवाडी फ्लॅट नंबर 2 माळीनगर. चला आपण आता उदीच्या गाडीत जाऊ, सेम स्पेसिफिकेशन सगळा दर तोच कामाचा. पाटस पासून काटेवाडीचा रस्ता मार्ग कसा लागला, नंबर 1 रस्ता लागला. मी ते शेळकेचं अभिनंदन करतो, कोण शेळके काळा काळा का उभा मला माहित नाही. काटेजीवाडीपासून आपण निघालो इंदापूर पर्यंत रस्त्याचं काम बघा, आणि तिथं पुढे रस्त्याचं काम बघा कसं चाललंय. हे उद्या जर ह्या रस्त्यावर अपघात झाले तिथं 120 आणि 140 च्या स्पीडनी गाड्या जाणार आहेत,
अशी जर असल्याची पॉलिसी असेल आणि ते कॉन्ट्रॅक्टर जर कुणाला जर 4-4 5-5 कोटीच्या गाड्या देणार असतील ते बघायचं कोणी? टीका नाही, वस्तुस्थिती आहे, ते बघायचं कोणी? आम्ही बघायचं, सामान्य माणसांनी बघायचं. एखादा अपघात झाला आणि बिचारी 10-5 माणसं दुर्दैवाला गेली आणि त्या घराला एखादी जर विधवा महिला झाली तर तिचं पाप फेडायचं कोणी? हे असं नव्हतं शिक्षण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कुठेतरी ह्या गोष्टी थांबवाव्या लागतील आपल्याला. आणि काय पदाकरता भाषण करणारी माणसं नाही, मला जनतेने भरपूर दिलेलं आहे. वयाच्या 28-29 वर्षी तुम्ही मला आमदार केलं, राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो, अजून आयुष्यामध्ये काय पाहिजे? तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे, पण महत्वाचा नाही माझ्यासाठी. आपण अशा गोष्टी कधी केल्या नाही. आज ज्या सवय लागलेल्या आहेत, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा तर आता मेंबर सांभाळणं सुद्धा आवड झाले. आता लगीन मेंबर म्हणते मला कोणती की काम संपव. सरपंच तर लांब पुढे आहे म्हणून असं होतं का कधी साहेब? आम्हाला ठीक आहे, ज्याला कोणाला पांढऱ्याचा व्यवसाय करा त्यांनी जरूर करा, त्याचा व्यवसाय आहे. पण कुणी उठायचं ह्याचं काम घ्यायचं? आता ते नवीनच फंडा काढताय. तू माझ्याकडे येतो का? 2 कोटी देतो, आमच्या पक्षात प्रवेश करतो. हा एक नवीन प्रकार सुरू झालाय. काय गेली आमच्या काही माणसं वंचर गेली, माणसं गेली, पण नाग पोटली नाही. लोकांना माहिती हे काय चाललंय आणि मग काम असं चाललेलं आहे. अविनाशजी आपल्याला एक काम करावं लागेल, निवडणुका होत्या लोकसभेच्या, पुन्हा मोदी साहेबांना पंतप्रधान होणार आहेत, पण या इंदापूर तालुक्यामध्ये हर घर जल योजना 800 कोटी रुपये मोदी साहेबांनी दिल्या. तुमच्या पुळाजेवा गावात सुद्धा योजना मंजूर झाली. या योजनेची आपल्याला चौकशीच करावी लागेल. आणि मोदी साहेबांना भ्रष्टाचार चालत नाही, तिथं काय चाललंय बघावं लागेल आपल्याला. कारण शेवटी त्या जीआर मध्ये म्हटलेलं आहे, एखाद्या गावाची जर योजना झाली तर पुन्हा 30 वर्ष त्या गावाला पिण्याच्या पाण्याकरता एक दमडा मिळणार नाही असं जीआर मध्ये म्हटलेलं आहे. केंद्राच्या जल मिशन योजनेमध्ये ग्रामपंचायतचा निधी नाही, जिल्हा परिषदचा निधी नाही, राज्य सरकारचा निधी नाही, सगळे पैसे केंद्र सरकारचे. त्याच्यावर तुम्ही माल होता का? त्या जिल्हा परिषदमध्ये एक आड्डा झालाय, कोण बसतं काय होतं ती सगळं माहिती आम्हाला, सगळ्या तालुक्याला माहिती. म्हणून आता झाकून काय राहिलेलं नाही. आता समजा भूमिका स्पष्ट घेऊन आपल्याला या पुढच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणून आज आपण इथं आलेला, आता मी राष्ट्रीय सहकारी साखर संघावर माझी निवड झाली. आपले 2 प्रश्न आहेत, कारखाने गेरा विमान करून साखर काय आपलं जीवनमान त्या कारखान्यावर क्या होत नाही. 10-11 वर्ष आपला त्रास झाला, वनवास संपला आता. आता काळजी करू नका, मंदिरामध्ये बसतोय मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी भूमिका जाहीर करतो. आता चिंता करू नका, दोन्ही आपले साखर कारखाने आता केंद्रामध्ये एनसीडीसी ही सरकारची रिझर्व्ह बँक आहे. आता त्या बोर्डामध्ये मी आता संचालक आहे, त्यामुळे कोणी किती जरी आर्थिक गुन्हे करण्याचा आमचा प्रयत्न केला तरी आता ते घडणार नाही. आणि पुन्हा एकदा हे 2 साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये तुम्ही 2 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो की आपण असं नियोजन आपण करू या परिसरामध्ये 1 कारखाना चालू करणार नाही. आर्थिक गुन्हे का किती माहिती का आपली, हे बंद पडलं पाहिजे. 22,000 शेतकऱ्यांचा प्रपंच उद्ध्वस्त झाला पाहिजे, 8,500 कर्मचारी निघायला लागले पाहिजे, आणि हा सगळा ऊस आम्हाला मिळाला पाहिजे. अहो एजंट झाली खासगी कारखान्याची, एजंट पुढारी एजंट झाली. दूध संघ आपला ठीक आहे, म्हणजे अडचणी आल्या, खासगीकरण वाढलं, आपला संघ अडचणीत आला. पांडेबाप होते दूध संघामध्ये, त्यावेळेस आपण 2 लाख लिटर पर्यंत दूध केलं होतं, पण त्यावेळेच्या पॉलिसी वेगळ्या होत्या, अडचण निर्माण झाली. मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो, म्हटलं आम्हाला तुम्ही आमोलची टाईप करून द्या, आमचा संघ पुन्हा जिवंत करा. आमोलचा करार झाला होता 5 वर्षाचा, इथं काही मुलांनी माझा बघायची सत्कार केला, उभं सत्कार केला नाही,
आज 1,25,000 लिटर दूध या दूध संघामध्ये जमा होत आहे आणि महिन्याला 21 कोटी रुपयाचं पेमेंट, 10 दिवसाला 7 कोटी रुपयाचं पेमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. 21 कोटी महिन्याला म्हणले तर 12 महिन्याचे 800 कोटी रुपये झाले. हे कुठले पैसे आले? हे नियोजन आहे तुमच्याकडे. आज आम्ही दुबई कॉलेजची मीटिंग घेतली. यावर्षी इंदापूर तालुक्यामध्ये 16,000 मुलं 10वीच्या परीक्षेला बसली आणि 12,000 मुलं 12वीच्या परीक्षेला बसली. हा नियोजन तुमच्याकडे. उद्या निकाल लागल्यानंतर ही सगळी मुलं पास झाल्यानंतर ऍडमिशन कुठे मिळणार आहे? हा नियोजन तुमच्याकडे. कोणतं करायचं हे काम? आज दुपारी आम्ही मीटिंग घेतली. हे सुद्धा ऍडमिशन निकाल लागल्यानंतर एका सुद्धा गरीब मुलाचा किंवा मुलीचा नुकसान शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणार नाही याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील घ्यायला तयार आहे. ते मला आपला सर्व सांगा. हे काम करावं लागतं संस्कृत तुम्हाला. ह्याला विकास म्हणतात, ह्याला रचनात्मक काम म्हणतात. आणि म्हणून अविनाशजी, मी तर फार समाधानी माणूस आहे. 10 वर्ष माझ्याकडे कुठलंही पद नाही. मला सगळ्यात मोठा अभिमान आणि स्वाभिमान कशात आहे की माझी छाती भरून येते की भाऊसाहेब कोरोटे म्हणाले ती गोष्ट खरी आहे की 10 वर्षामध्ये किती त्रास झाला आमच्या लोकांना, किती अन्याय झाला आमच्या कार्यकर्त्यावर, कितीही त्या ठिकाणी खोट्या नाट्या केसीस झाल्या, पण या इंदापूर तालुक्यातला भाऊंच्या नेतृत्वावर तयार झालेला स्वाभिमानी कार्यकर्ता एक सुद्धा कार्यकर्ता हल्ला नाही. मला असं वाटतं माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी जर कारकिर्द कोणती असेल तर हे सामान्य माणसाचा विश्वास आजही आमच्यावर आहे. हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं. माणसं प्रामाणिकपणे का राहतात बरोबर? अहो तुम्ही ठेका देऊन सुद्धा माणसं तुमच्याशी प्रामाणिक राहिलं नाही. त्यांनाही कळलं आता 100 रुपयाचं काम जर 40 रुपयात करावं लागलं तर बिल कशी तयार करायची, एमपी रेकॉर्डिंग कसं करायचं, सोपं नाही आहे. आणि आता तर काय माहितीचा अधिकार आहे, सोशल मीडिया आहे, टेलिप्रिंट आहे, सगळं आहे. आता लगेच बाहेर जाते. आमचे मित्र तर सगळे हुशार आहेत. सर मी तुम्ही बसले अडचणच नाही. जे आहे काय पारदर्शीपणा पाहिजे याच्यामध्ये संपूर्ण. आज आमच्यावर तुम्ही आरोप करता, आमच्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरता. आणि म्हणून मला सर्वांना या ठिकाणी सांगायचंय, लोकसभा हा एक भाग आहे, त्याचा निर्णय वरिष्ठ लेवलला बसून चर्चा करून काय व्हायचं घेऊ. आम्ही तुम्हाला कम्युनिकेट करू, चर्चा करू आपण, त्यामुळे बळी काढा. दुसरा महत्वाचा भाग असा आहे, हे चाललेलं जे काही षडयंत्र आहे इंदापूर तालुक्यामध्ये, हे कुठेतरी आपल्याला मित्रांनो थांबवावं लागणार आहे. आणि हे जर थांबवायचं असेल आपल्याला तर ह्याला एकच सूत्र आहे, ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा आपल्या विचाराचा असला पाहिजे आणि तेवढं काम आपल्याला या पुढच्या काळामध्ये मित्रांनो आपण करा. कदाचित बदल तर होणारच आहे, त्यांनाही कळलं आता बदल होणार आहे. त्यांचे मी कार्यकर्ते खासगी बोलतात, आम्हालाही भेटतात. म्हणजे आता हे स्पष्ट झालेलं आहे की ऑक्टोबरला काय निकाल लागणार आहे. पण तो निकाल लागल्यानंतर मला चिंता एका गोष्टीची आहे की 10 वर्षांची केलेली घाण जी आहे ना ती दुरुस्त करायला बळी काका 2 वर्ष लागतील आपल्याला. एवढी घाण झालेली आहे. अधिकारी तालुक्यात न्यायला तयार नाही कुणी. एक काळ असा होता इंदापूरचं पोस्टिंग म्हणजे प्रेस्टिजियस पोस्टिंग असायचं. बघा अधिकारी त्या काळात आपण आणलेले अधिकारी, आज त्या अधिकाऱ्याकडे काय माणसं आवरून भेटायला जातात का? तर ती माणसं सामान्य माणसांची जोडल्या गेली होती, काम करत होती. आज सुद्धा अधिकारी चांगला आहे, इथं काम करणार, पण त्याला काम करून दिलं जात नाही. त्याच्यावर दबाव आणला जातो, खोट्या नाट्या केसेस करावं लागतात सांगतो. अहो आता तुम्ही जो उल्लेख केला त्या कुंभरगावचा, काय सांगावं म्हणजे अशा किती केसेस आहेत. त्याचा दाखला घेईल, इलेक्ट्रिकल दाखल कर, ह्याचं मेंबरशिप डिस्क्वालिफाय कर, त्याचं डिमेंट डिस्क्वालिफाय कर. आणि म्हणून अशा बऱ्याच गोष्टी मित्रांनो या तालुक्यामध्ये मित्रांनो घडलेले. आता कुठेतरी आपल्याला जागो व्हावा लागेल आणि जर नाही बदल झाला आपला तर मग मात्र आपली परिस्थिती खूप अवघड होणार आहे. हे सुद्धा कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मला काय मिळालं, मला निधी मिळाला का नाही, माझं त्याचं पटत नाही, हे सगळं सोडून द्या. आता प्रत्येकाने एकच डोक्यात घ्या की मला आता बदल करायचा आहे. पंचांगावर कसं केलं आपण, माझ्या बंडोगरीचा पहिला नारळ याच कोळजो गावामध्ये फुटला होता आणि
या पुरसेवकामाने पुढाकार घेतला आणि इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तन घडलं. या पुरसेवकामध्ये या जिल्हा परिषद गटाची बैठक आपण या ठिकाणी घेतली आहे. हे मला प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगायचं आहे. कार्यकर्ते सगळे आलेले, काय काम करायचे आपल्याला, मूळ दूरदर्शन द्यावं, खरंच मूळ दूरदर्शन. माझा बूथ 51%च्या पुढे गेला तरच विजय मिळणार आहे आपल्याला, आणि माझा बूथ जर 51%च्या खाली राहिला तर आपल्याला विजय मिळणार नाही. प्रत्येकाने जर आपापलं गाव आणि आपापला बूथ जर सांभाळला आणि त्या बूथवर सुद्धा सगळ्या जाती धर्मांना बरोबर घ्या, तरुणांना बरोबर घ्या, महिलांना बरोबर घ्या, रिटायर झालेल्या माणसाला बरोबर घ्या, रिटायर झालेल्या एखादा पूजे असेल त्याला बरोबर घ्या, सगळ्याला बरोबर घ्या आणि आपल्या बूथची रचना चांगल्या पद्धतीने करा. आज मोदी साहेबांनी शेतकरी सन्मान योजना आणली. आज दुपारी दूध संघामध्ये मी कृषी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं होतं. 48,265 लोकांना, शेतकऱ्यांना 48,265 शेतकऱ्यांना केंद्राचे 6,000 रुपये आणि राज्याचे 6,000 रुपये असे 12,000 रुपये त्याला वर्षाला त्याच्या खात्यामध्ये कोणालाही कमिशन न देता पैसे मिळतात का नाही. उज्ज्वला गॅस योजना 100 रुपयामध्ये कनेक्शन आहे आणि 300 रुपयामध्ये एलपीजी गॅस, 5 लाखाचं इन्शुरन्स कार्ड मिळाल्या, 1,18,000 लोकांना ते पंतप्रधानांच्या नावाने आयुष्यमान ते कार्ड दिलेलं आहे. 1,235 दवाखान्यामध्ये जावा ते कार्ड दाखव तर 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला इन्शुरन्सचं संरक्षण मिळणार आहे. हाय लक्ष कोणाचं, मोदी साहेबांनी केलं. या तालुक्यामध्ये 28,000 कुटुंबांना 25 किलो धान्य, एका माणसाला 5 किलो धान्य महिन्याला. तुम्ही आणण्याची 2025 पर्यंत केले मोदी साहेबांनी. कॅबिनेटचा निर्णय पुढच्या 5 वर्षाकरता झाला. कल्पना करा की एका एका कुटुंबामध्ये 5 माणसं असतील तर महिन्याला 25 किलो धान्य, त्याला म्हणतात लोकनेत्याचं काम सांगतो. त्याचबरोबर मुद्रा योजना असेल, बऱ्याच योजना आहेत अशा, इतक्या योजना आपल्याकडे आहेत, बरी भडीमुखी यादी माझ्याकडे आहे. कुठेतरी आपण सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी ह्याकडे लक्ष द्या. एखाद्या गावचा रस्ता होईल न होईल त्यासाठी नाराज न होण्यापेक्षा हे काम बघा. हे काम फार महत्वाचं आहे. हा डायरेक्ट मतदार आहे आपला आणि हा मतदार हा कुणाच्या आमिषाला बळी न पडणारा मतदार आहे. कारण हा खऱ्या अर्थानं गरजू लाभार्थी आहे, खऱ्या अर्थानं नियमातला लाभार्थी आहे आणि खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी त्याला दिलेली मदत आहे ती कुठेतरी आपण ह्या माध्यमातून काम करावं एवढी अपेक्षा मला या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटती. आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात, इथल्या सर्व ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो. कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या इथल्या सरकारांनी नियोजन केलेलं इथं आपल्याकडे काही कॉन्ट्रॅक्टर वगैरे नसतो बरं का काम करायला, आपल्याकडे सगळं आपले सगळ्यांनी मिळून असतो कार्यक्रम सगळं. म्हणून आपण सर्वांनी साथ द्यावी, सहकार्य करावं आणि या पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणानं बदल हा इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला करावा लागेल. आता चिंता करू नका. आता कुठेतरी आपल्याला राष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम करायला संधी मिळाली. काही लोकांना उकड्या फुटल्या, काही लोकांना फोन दिलेलं गेलं बरं झालं, आपल्याला मोकळं झालं काही काही लोक म्हणायचे राज्यसेवेला भाऊचं नाव असायला बरं झालं भाऊ राज्यसेवेला गेले. माझी नाव खाली जोडली लोकांची नाव जोडली. काही चिंता करू नका. आता संघर्षाचा काळ संपलेला आहे, अन्याय सहन करण्याचा काळ संपलेला आहे, अपमानित होण्याचा काळ आता संपलेला आहे. आता काळ जो आहे तो ताण मानेनं स्वाभिमानानं उभा राहा. परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. स्वागत करतो, आभार मानतो, आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आहेच अभिमान आपल्या सरकारने करतो असा. यानंतर आभार प्रदर्शन करतील कर्मयोगी कारखान्याचे संचालक भूषणराव काळे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा.